नमस्कार मित्रांनो, मी भूषण आपलं AW मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कृषीथॉन नाशिकमध्ये आले. 2024 कृषीथॉन येथे आलेले आहेत. तर आपण वेगवेगळ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे जे स्टॉल्स आहे आपण त्यांच्याकडनं माहिती घेतो आहे की गव्हर्नमेंटच्या स्कीम्स काय आहे किंवा काय काय. तर आपण इथं आलेलो आहे कृषी विज्ञान केंद्र मालेगाव. कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथील जे आहेत रिसर्च सेंटर, तर तिथले सर आहे, तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया. नमस्ते सर, काय नाव सर तुमचं? माझं नाव रुपेश खेडकर. मी कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथे शास्त्रज्ञ कृषीविद्या मागील 12 वर्षापासून कार्यरत आहे. तर आपण जर बघितलं असेल तर कृषी विज्ञान केंद्र ही जी आहे ही भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांची एक विस्तार यंत्रणेचा एक भाग आहे. आणि याच्या माध्यमातून जे काही टेक्नॉलॉजी डेव्हलप होतात म्हणजे रिसर्च स्टेशनला किंवा विद्यापीठामध्ये त्याचा प्रसार आणि प्रसार करायचं काम हे कृषी विज्ञान केंद्र असते. तर आज कृषी विज्ञान केंद्र जर बघितलं तर आपल्या इथे जवळपास 6 विषयाचे वेगवेगळे तज्ज्ञ मंडळी आहेत, शास्त्रज्ञ आहेत. त्याच्यामध्ये कृषीविद्या असेल किंवा मग उद्यानविद्या आहे, मृदा परीक्षण असेल, नंतर आपलं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि ॲनिमल हजबंडरी असे विविध विषयाचे शास्त्रज्ञ आहेत. पीक संरक्षण हा एक विषय आहे. तर याच्या माध्यमातून आपण आता सध्या आपण जर बघितलं समजा तर सोयाबीनसारखं जे पीक आहे त्याच्यामध्ये आपण त्याचं जे फुले संगम नावाचं वाहन आहे त्याचं सीड प्रोडक्शन असेल किंवा इतर वाहनांचं सीड प्रोडक्शन आहे तर ते मोठ्या प्रमाणात आपण तयार करून शेतकरी बांधवांना त्याचा पुरवठा आपण करत असतो. सोबतच आपल्या इथे पॉली हाऊसेस आहेत कृषी विज्ञान केंद्राला, जे नंतर आपल्याकडे प्रशिक्षण शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी हॉल आहे. तर त्यामध्येमध्ये आपण शेतकऱ्यांचे महिलांचे प्रशिक्षण जे आहेत आपण ते घेत असतो. सोबतच आपल्या इथे बरेचसे जे युनिट्स आहेत डेमॉन्स्ट्रेशन युनिट्स, याच्यामध्ये कोंबडी पालन असेल किंवा शेळी पालन असेल, नंतर गाई म्हशी पालन असेल, याचं सर्व प्रात्यक्षिक शेतकरी बांधवांना आपल्या कृषी विज्ञान केंद्र इथं देत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना सुविधा पुरवणं, म्हणजे त्यांना समजा काही त्यांना काही बुरशीनाशक किंवा काही जीवाणू खतं त्यांना लागत असतील तर त्यांना सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो. त्यांना आपल्या कृषी विज्ञान केंद्रामधून म्हणजे भाजीपाला रोपं असतील, बियाणं असेल, नंतर आपलं काही जैविक खाद्य खतं असेल ते सर्व आपण पुरवठा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हा नेहमी करत असतो. आणि आपल्याकडे जवळपास 7 तालुके आहेत, म्हणजे मालेगाव, देवळा, कळवण, सटाणा, नंतर तिकडे येवला, नांदगाव, सुरगाणा, हे आपल्या 7 तालुक्याचं कार्यक्षेत्र आपलं आहे. आणि या 7 तालुक्यामध्ये मागच्या 10 ते 12 वर्षापासून कृषी विज्ञान केंद्राचं काम खूप चांगलं आहे. आपण इथं बघत असाल, हे बघा इथं कृषी विज्ञान केंद्र म्हणजे आपण आदिवासी भागामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणजे फुले संगम हा जो वाहन तिथे त्यांना प्रोव्हाइड केला होता या माध्यमातून जवळपास या वाहनाचं क्षेत्र जवळपास 10,000 हेक्टरच्या पुढे हे गेलेलं आहे. आणि शेतकऱ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे आपल्या याला. आणि जवळपास म्हणजे आपल्या कळवण, सुरगाणा, नंतर आपला बागलाण तालुक्यामध्ये, तसंच मालेगाव तालुक्यामध्ये या वाहनाचा प्रसार आणि प्रसार कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. हे म्हणजे आपली एक सक्सेस स्टोरी आहे. आणि सोयाबीन्स आहे, हां सोयाबीन्स आहे. आणि तसंच आपण हरभरा असेल याबद्दल पण आपण बऱ्यापैकी आपण हरभऱ्यानंतर आपलं मुगाचं आपण बरेचसे प्रात्यक्षिक राबवतो. हे नैसर्गिक शेती त्याबद्दल आमची विशाल चौधरी आपली चर्चा करते. तर हे जे आहे आपलं मुगाची आपण प्रात्यक्षिक घेतलेले आहेत मोठ्या प्रमाणात मालेगाव तालुक्यामध्ये, बागलाण तालुक्यामध्ये, नंतर हरभऱ्याची आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये बरेचसे प्रात्यक्षिक घेतले आहे. याचा पण बऱ्याच शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. आणि गव्हासारखं जे वाहन आहे, गव्हाचं फुले समाधान नावाचं जे वाहन आहे त्याचा पण आपण जवळपास एक 450 हेक्टरपर्यंत त्याचा प्रसार आणि प्रसार आपण त्या माध्यमातून केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी विद्यापीठातून आमच्याकडे येते त्याचे आम्ही ट्रायल्स पण घेत असतो. म्हणजे समजा आता लिमिटेड शेतकऱ्यांसाठी आपण समजा साधारणतः एक 13 ते 15 शेतकऱ्यांना आपण काही ते जे नवीन बियाणं आहे ते त्यांना प्रोव्हाइड करून त्याचे काही रिझल्ट आले त्याचा खरोखर ते शेतकरी बांधवांना फायदेशीर आहे की नाही आहे त्याचा आपण जो फीडबॅक आहे हा रिसर्च म्हणजे रिसर्च जे हे सेंटर त्यांना आपण त्याचा फीडबॅक देत असतो. जेणेकरून त्यांना पण माहिती पाहायला पाहिजे की ही खरोखर व्हरायटी, ही जी व्हरायटी आहे ही खरोखर काम करते आहे की नाही करत आहे बाबा त्याविषयी. ठीक आहे, तर सरांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिली. अजून इथं सर, सर नमस्कार, काय नाव सर तुमचं? विशाल चौधरी, कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथे पीक संरक्षण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. सर, आज आम्ही या ठिकाणी म्हणजे सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे. आणि या सहभागामध्ये आपण ह्यावर्षी आम्ही मुद्दामून जी थीम ठेवलेली आहे म्हणजे तुम्ही जे बघत आहात
की आमच्या स्टॉलवर एक प्रकारचे विविध प्रकारचे अर्क आहेत, म्हणजे जैविक पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये जैविक पद्धतीमध्ये कसा त्या ठिकाणी वाढता येईल किंवा नैसर्गिक शेती कशी करता येईल या बाबतीत आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती व्हावं. कारण काय होतं की सध्या परिस्थिती इतकी खराब आहे की शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे काही रासायनिक खतं टाकूनसुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उत्पन्न भेटत नाही आहे. बरोबर. आणि याचा मेन प्रॉब्लेम असा आहे की आपली जी काही जमीन आहे ती जमीन या ठिकाणी पूर्णपणे निर्जीव झालेली आहे, म्हणजे जमिनीतले जे काही जीवाणू आहेत ते जीवाणू जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवाणूंची हानी झालेली आहे रासायनिकाचा वापर करून. आणि त्याच्यामुळं सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला जमीन जिवंत करणे फार गरजेचे आहे. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे की या परिस्थितीमध्ये आपण दोन गोष्टी केलेल्या आहेत. एक, आपण शेतकऱ्यांना जैविक मार्गदर्शन करणे, हे वेगवेगळ्या प्रकारचे अर्क या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगतोय की कशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अर्क तुम्ही तयार करू शकतात. त्याचबरोबर कशा कशापासून अर्क बनवले आता याच्यामध्ये आपण दोन ते तीन प्रकारच्या पद्धती आहेत. आता ज्या पद्धती समजा काही पद्धती अशा आहेत की त्या आपण ऑक्सिजनयुक्त याच्यामध्ये वापरू शकतो, म्हणजे अनएरोबिक कंडिशन आणि एक एरोबिक कंडिशन. आता एरोबिकमध्ये तुम्ही जर बघितलं तर हे मॅपलचं ईएम सोल्युशन आहे. आता मंगेश भास्कर आहेत याला सह्याद्री फार्मला, त्यांनी एक त्या ठिकाणी 10 ड्रम थिअरी म्हणून त्यांनी शोधून काढलेली आहे, 10 ड्रम थिअरी. आणि 10 ड्रम थिअरीचा वापर बरेच शेतकरी करत आहेत आणि ह्या थिअरीच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी अनुभव येत आहेत. आणि याच्या माध्यमातून मग आपण काय केलं की 10 ड्रम थिअरीसोबत जे काही वेगवेगळ्या प्रकारचे काही फवारणीचे अर्क असतील किंवा जमिनीतून देण्यासाठी जे काही अर्क असतील, बरोबर, तर ते शेतकऱ्यांना आपण सांगतोय. मग याच्यामध्ये तुमचा दशपर्णी अर्क आहे, सोबत दशपर्णी अर्काचा उपयोग शेतकरी बांधव त्या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे किडे असतील किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काचा वापर होतो. सोबत काही रोग असतील तर रोगाचा नियंत्रणासाठी सुद्धा आपण दशपर्णीचा अर्काचा वापर त्या ठिकाणी करत आहोत. सोबत दुसरं जे आहे त्याच्यामध्ये निमार्क, म्हणजे कडुनिंबाच्या निंबुळापासून शेतकरी बांधव निंबुळ्या त्यांनी घरी उन्हाळ्यामध्ये निंबुळ्या जमा करून ठेवाव्या आणि ज्यावेळेस त्याला फवारणी करायची असेल त्याच्या अगोदरच्या दिवशी ते निंबुळ्या बारीक करून त्या 100 लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि त्याचा अर्क त्या ठिकाणी तो वापरायचा. म्हणजे काही पैसा शून्य पैसा खर्च न करता तुम्हाला उत्पादन तुम्ही घेऊ शकता, म्हणजे खर्च तुमचा शून्य होईल. आणि आपण बघत आहोत की सध्या परिस्थिती अशी आहे की भाव जो आहे भाव आपल्या हातामध्ये नाही, परंतु जर जोपर्यंत आपण शेतीतला खर्च कमी करत नाही तोपर्यंत शेतकरी हा त्या ठिकाणी सुखी होणार नाही. उत्पादन खर्च आपल्या हातात आहे, आपण कमी करू शकतो. तो आपण जैविकच्या माध्यमातून जर शेतकरी बांधून त्या ठिकाणी शेतकरी जर समजा थोडंफार जैविक त्या ठिकाणी करायला लागले 50-50% काय होईना त्या ठिकाणी शेतकरी बांधून करायला पाहिजे. त्याच्या माध्यमातून या स्टॉलवर आपण बऱ्यापैकी जैविकचं या ठिकाणी आपण प्रदर्शन मांडलेलं आहे. आणि सोबत शेतकरी बांधवांना आपण जे तुम्ही मॉडेल बघत आहात आता हे मॉडेलमध्ये आपण एकात्मिक पीक पद्धती मॉडेल आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. आता एकात्मिक पीक पद्धती म्हणजे तुम्ही म्हणाल की सर नेमकं हे काय वानगड आहे नेमकी, तर याच्यामध्ये आपण काय केलं की शेतकरी बांधव आता समजा मालेगावमध्ये शेतकरी आहेत तर शेतकरी काय करतात की समजा कांद्याचे भाव वाढले असतील तर फक्त एक 2.5 एकर जमीन असेल किंवा 3 एकर असेल तर 2 ते 2.5 एकरमध्ये पूर्ण कांदा घेतील, बरोबर, आणि बाकीच्या 1/2 एकरमध्ये चारा पीक वगैरे घेतील. परंतु काय होतं की जर समजा यदा कदाचित आता आपण बघत आहोत की पाऊस इतका भयानक होता की पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही समजा रोपवाटिका ज्या आहेत त्या खराब झाल्या, बरोबर, शेतकऱ्यांना पर्याय उरला नाही, मग शेतकरी बाकीचे पिकं गळवळले. परंतु काही शेतकऱ्यांनी जर समजा असं ठरवलं की ह्या मॉडेल पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पिकं आहेत, मग ज्यामध्ये फळ पिकं असतील, भाजीपाला पिकं असतील, गाई म्हशीपालन असेल, शेळीपालन असेल, सोबत मधमाशीपालन असेल आणि बांधावर आपले आंब्याचे झाड असतील किंवा नारळाचे झाड असतील, म्हणजे वर्षभर तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादन राहील. अशा पद्धतीने जर एकात्मिक पद्धतीने त्या ठिकाणी पीक पद्धती जर आपण अवलंबली तर बऱ्यापैकी जी जोखीम जे आहे, म्हणजे एक पीक जर लावलं तर 100% जोखीम होईल, परंतु 4 पिकं लावले तर जोखीम आपली कमी होणार आहे. बरोबर. आणि याच्या पद्धतीने आम्ही काय सांगतो की तुम्ही समजा डाळिंब उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही पूर्ण डाळिंबला लावता त्या ठिकाणी. समजा तुमची 5 एकर जमीन असेल तर तुम्ही पीक पद्धतीमध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला याच्यामध्ये जोखीम जी आहे ती जोखीम आपल्याला कमी आहे. आणि याचा फायदा असा होतो की तुम्हाला वर्षभर त्या ठिकाणी तुमचं जे काही उत्पन्न आहे, म्हणजे जर समजा उन्हाळा असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही आंबे वगैरे लागवड केलेली असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला आंब्यापासून वेगळं उत्पन्न मिळेल, बरोबर. त्याचसोबत जर समजा तुम्ही शेळीपालन केलं असेल किंवा दुग्धपालन व्यवसाय जर तुम्ही सोबत केला तर याचा फायदा असा होईल की तुम्हाला दूध पण त्या ठिकाणी तुमचं विकलं जाईल. आणि सोबत बरेच शेतकरी मी मग सांगितलं की आपल्याला आता जैविक पद्धतीचा वापर करणं फार गरजेचं आहे, म्हणजे जैविक पद्धतीने शेती करणे फार सेंद्रिय पद्धतीने शेती करणे फार गरजेची आहे. परंतु सेंद्रिय पद्धतीने आपण शेती केव्हा करू शकतो, जेव्हा आपल्याकडे काही गाई म्हशी बैल असतील. जर समजा तुमच्याकडे गाई म्हशीच नाही आहे आणि तुमच्याकडे शेणच नाही तर तुम्ही बाहेरून विकत आणू शकत नाही.
परंतु जर समजा तुम्ही दुग्ध व्यवसायासोबत जर जोड दिली तुम्हाला शेण तुमचं गरजं राहील आणि शेण तुम्ही जमिनीमध्ये टाकून तुमचे जे काही जीवाणू वगैरे जे आहेत ते जीवाणूंचं आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढवू शकतो आणि अशा माध्यमातून आपली जमीन आपण भुसभुशीत करून त्या ठिकाणी उत्पन्न आपण त्या ठिकाणी वाढवू शकतो. आता इथं तुम्ही जे लावलेले याच्यात काय काय माहिती दिली अजून कुक्कुटपालनामध्ये तुम्ही काय ट्रेनिंग वगैरे घेता का? कुक्कुटपालनामध्ये ट्रेनिंग कोणते कोणते घेता तुम्ही? साईज आता ट्रेनिंगचा जर विषय प्रशिक्षणाचा जर विषय या ठिकाणी आपण केला तर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जे काही समजा रुरल युथ जे आहे म्हणजे ग्रामीण युवक जे आहेत त्यांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण करत आहोत. बरेचसे आता तुम्ही जर बघितलं असेल तर आम्ही मधमाशीचे साधारण 7 ते 8 जे काही समजा प्रशिक्षण जे आहे म्हणजे 5 प्रशिक्षण आम्ही 7 दिवसाचे आणि 3 दिवसाचे 2 ते 3 प्रशिक्षण असे प्रशिक्षण आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून घेतले. त्याचसोबत आम्ही जे काही पॉली हाऊस आणि शेडनेट आहे याचं जे काही हायटेक फ्लोरिकल्चर किंवा व्हेजिटेबल आहे हे पण आम्ही शेतकऱ्यांच्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यासोबत शेळी पालन असेल, कोंबडी पालन असेल, आता याच्यानंतर आपण मशरूम आणि मशरूम प्रशिक्षण आणि सोबत तुमचं सिरिकल्चर याचं सुद्धा आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहोत आणि सोबत जैविक पद्धतीने जे काही समजा आपल्याला काही आर्क वगैरे तयार करायचे असतील म्हणजे सेंद्रिय एक नैसर्गिक शेती प्रशिक्षण म्हणजे 2 दिवसाचं प्रशिक्षण आपण शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि शेतकऱ्यांना मी विनंती करेल की शेतकऱ्यांनी जरूर या ठिकाणी आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. आणि दुसरी गोष्ट अशी की जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीचा या ठिकाणी शेतकऱ्यांनी वापर करावा जेणेकरून रासायनिक खतामुळे जो काही होणारा जमिनीचा जो काही ऱ्हास आहे तो बऱ्यापैकी कसा कमी करता येईल आणि आपला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल त्या ठिकाणी तो शेतकऱ्यांनी बघावा. धन्यवाद. तर सरांनी कृषी विज्ञान केंद्र मालेगाव जे आहे वडेल येथे आहे आणि तिथल्या सरांनी जे माहिती सांगितली आपल्याला की आपण नैसर्गिक शेती कशी करू शकतो, नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपण उत्पादन खर्च कमी करून आपल्या जे काय म्हणतात प्रॉफिट आहे ते कसं वाढवू शकतो. त्याच्यानंतर सरांनी जे मॉडेल सांगितलं आपल्याला, हे जे मॉडेल दाखवलं त्या मॉडेलमार्फत सरांनी सांगितलं की एका व्यवसायावर अवलंबून न राहता शेतीचं पूर्ण त्यांनी जे आराखडा आहे तो पूर्ण त्यांनी समजून सांगितला. तर मित्रांनो, जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असतील तर तुम्ही कृषी विज्ञान केंद्र वडेल येथे संपर्क करू शकता आणि तेथून तुम्हाला शेतीपूर्वक ज्या रिसर्च चाललेले ज्या काही योजना आहेत किंवा जे काही वाहन आहे किंवा जे काही गोष्टी आहे जर त्या तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही त्यांना नक्की भेट द्या. धन्यवाद.